नमस्कार। आज आपण अजून एक नवीन प्रकारात कांद्याची भाजी बनवू स्मोकी फ्लेवर मध्ये, तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यासाठी मी एवढे कांदे घेतले, जवळपास वजनाला ते 250 ग्रॅम असते, तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घ्या। आणि एका आकाराचे घेतले म्हणजे चांगले एकसोबत भाजले जातात सगळे। स्टॅन काढून घेतलं मी, म्हणजे जवळ लागावा त्यासाठी। तुमचा जर गॅस फुल मोठा असेल तर स्टॅन काढायची गरज नाही। त्यासाठी असा चिमटा गरजेचा आहे तुम्हाला, म्हणजे कांदे असं उलटून उलटून भाजायला। फुल गॅस ठेवायचा, म्हणजे आतपर्यंत वाफ जाईल त्याची। असं चिमट्याने उलटून उलटून सगळीकडून भाजून घेतले, वरचा लेअर पूर्ण कोळसा झाला आहे बघा। एवढे भाजायचे असे, त्याला बुडबुडे येतील वाफ येते, मधल्या रसचे तोपर्यंत भाजायचे। हे बघ, इथपर्यंत भाजून घेतले मी। आता मी गॅस बंद कर, गार करायला ठेवते थोडं। कांदे गार होतात तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवली। बेसन पीठ घेतले 2 चमचे, 2 टेबलस्पून। कोरडंच भाजायचं, तेल न घालता मस्त असा खमंग सुवासील तोपर्यंत भाजायचं। मस्त खमंग सुवास सुटला आहे असं भाजलेलं बेसन पिठात। कुठल्याही सुट्या भाज्या केल्या तर छान अशा सुट्या सुट्या होतात, जिभेला टाळूला चिटकत नाही ते पीठ। झालं यातो बेसन पीठ भाजून, गरम पॅनवरती भाजलं जाईल। भाजल्याचं एक मीठ दिसतं आपल्याला, सुटं सुटं मोकळं मोकळं होतं, गाठी नाही राहत। जेव्हा कच्चं पीठ असतं तेव्हा पिठाच्या गाठी दिसतात। ते जे वरचं 2 पापुद्रे भाजले आहेत काळे झाले आहेत, ते काढून घ्यायचे। थोडाफार राहिला तर चालतं, पण जास्त राहिला तर त्याची कडवट चव येते। मस्त असं भाजलेले कांदे खायलाही छान मस्त गोड लागतात, लहानपणी तर खूप खायचो आम्ही असे। या प्रकारे करून बघा तुम्ही भाजी, मला कमेंट करा। उन्हाळ्याच्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या कांद्याच्या भाजी आपण 3 व्हिडिओ टाकले ते, कांद्याची चटणी, कांद्याची भाजी, देठाकडचा भाग आणि मागचा भाग काढून घ्यायचा थोडा सुरीने। आपल्याला बनवायचा एक कांद्याचा ठेचा, पण तुम्ही कांद्याची भाजीही म्हणू शकता, पण मी कांद्याचा ठेचा बनवते। असे कांदे भाजलेले असेच जर आपण ठेचले तर पाकळ्या मोठ्या मोठ्या राहतील, किंवा ठेचून घेतल्यानंतर तुम्ही पाकळ्या कापून घ्या। मी आधीच 4-4 भाग करून घेते। मस्त पारदर्शक दिसतात भाजलेले कांदे पांढरे, असेही खायला द्या लहान मुलांना। त्याच्यावर मध टाकून खाल्लं तर बुद्धी वाढते असं म्हणतात। ठेचूनच घ्यायचं, पण मिक्सरच्या भांड्याचा वापर करून बारीक करायचा असं नाही करायचं। ठेचलेल्या कांद्याचे रस निघतो ना जो बाहेर, त्या रसामध्ये जे मसाले मुरतात फ्राय होतात, ती खरी या कांद्याच्या भाजीची ठेच्याची टेस्ट एकदम युनिक। तुम्ही अजून अशी भाजी खाल्लीच नसेल कधी, मला खात्री आहे। तुम्ही करून तर बघणारच स्मोकी फ्लेवरचा कांद्याचा ठेचा। हे बघा, इथपर्यंत ठेचून घ्यायचा, जास्त लगदा नाही होत त्याचा, नाहीच करायचं। आपल्याला फक्त तो कांद्याचा रस बाहेर काढायचा होता। एका बाउलमध्ये काढून घेतलेला कांद्याचा ठेचा, त्याच्यात लसूण ठेचून घातला आहे मी, 5-7, 8-10 पाकळ्या आहेत, 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्यात लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे, हळद 1/2 चमचा, आमचूर पावडर, गरम मसाला आणि धन्याची पावडर अगदी थोडं, त्याच्यात कसुरी मेथी 1 छोटा चमचा, 1/2 चमचा मीठ आणि बेसन पीठ घालणार आहे आपण। त्यासाठी मी 2 चिमूट हिंग घेतलं आहे, कोथिंबीर। त्याआधी सगळं हाताने चोळून घ्यायचा मसाला सगळं, त्या रसाला त्याचीच टेस्ट छान येते
कांद्याच्या भाजीला ठेचाला ठेचाच येतो आपला, मग तुम्ही ठेचा म्हणा अगर भाजी म्हणा, चोळून घ्यायचा सगळा मसाला. तुम्ही या प्रकारे भाजी आधी केली नसेल आणि पाहिली नसेल तर बेसन पीठ, भाजलेलं बेसन पीठ मस्त खमंग बिन तेल टाकायचं, भाजून घेतलंय मी, तेल टाकून घेतलंय मी एक पळी. तेल किंवा तुपाचे फोडणी तुम्ही करू शकता, उन्हाळ्यासाठी तूप पण चांगलं असतं. एक पाव चमचा मोहरी टाकून घेतली मी, तेवढं जिरं पण टाकलं. फोडणी मस्त तडतडली बरं का, मस्त सुगंध यायला लागला. तर आपण हे कालवलेला मसाला आणि ठेचलेला कांदा ठेचायचा, त्याला फोडणी देऊन घ्यायची, मस्त अशी खमंग सुवास आला आहे. ते किती मसाले घातले आपण त्याच्यात, त्याच्यातला एखादा मसाला नाही राहिला, कमी जास्त चालतो. ठेच्याची सिरीज चालू आहे, तुम्ही याच्या पुढेही बघा वेगवेगळे ठेचे, अगदी युनिक कोणी केले नसतील असे, कधी खाल्ले नसतील आता ठेचा बनवतोय आपण. तसं जाडबुडाच्या कढाया असतात, चितळी लोखंडी स्टीलच्या, त्याही कमी तापमानावर त्याच्यात पण नाही चिपकत शिफोडणी. थोडंसं प्रेस करून करून आपण पीठ घातलंय, ते मस्त खमंग. तसे सगळेच मसाले आपण कांदे भाजून घेतले, पीठ भाजून घेतलंय, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत. तर थोडासा जो ओलावा आहे तो कमी होण्यासाठी, जास्त कोरडी पण नाही करायची, कांद्याचा रस आहे ना तो राहू द्यायचा आपण ठेचून, त्याच्यासाठी तो रस बाहेर काढला. इथं कांदे चिरून पण तुम्ही करू शकता, पण त्या अशी टेस्ट येणार नाही त्याला. बस अगदी एक ते दीड मिनटात आपली भाजी परतून झाली. मस्त असं भरपूर कोथिंबीर टाकून ठेचा म्हणा अगर भाजी म्हणा, साईड डिश म्हणून खा, भाजी म्हणून खा, ठेचा म्हणून खा. मस्त भाकरीसोबत, पोळीसोबत, पराठ्यासोबत, नाश्त्याला कांद्याचा ठेचा.